समस्त शिवजयंती उत्सव मंडळांसाठी आमदार अभय पाटील यांचा स्तुत्य उपक्रम. बेळगावचा शिवजयंती उत्सव म्हणजे एक मानाचा सोहळा समजला जातो. जिवंत चित्ररथ देखाव्यातून साकार होणारे शिवचरित्र पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटकातून लोकांची अलोट गर्दी होते. अनेक चित्ररथ असल्याने आणि प्रत्येक चित्ररथावर बरीच पात्रे असल्याने त्या सर्व पात्रांचा मेकअप होऊन चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होण्यास खूप विलंब होतो. यावर तोडगा म्हणून मागील चित्ररथ मिरवणुकीच्या वेळी आमदार अभय पाटील यांनी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जवळजवळ 40 व्यावसायिक मेकअप मॅनना आमंत्रित केले होते. याला चांगला प्रतिसाद लाभला. सुमारे 368 पात्रांनी याचा लाभ घेतला आणि चित्ररथ मिरवणूक बऱ्याच अंशी लवकर सुरू होण्यास हातभार लागला. यावर्षीही आमदार अभय पाटील यांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून 4 मे 2022 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत मिलेनियम गार्डन, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव येथे हे मेकअप मन उपलब्ध राहणार असून चित्ररथ देखाव्यातील पात्रांना विनामूल्य मेकअप केला जाणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त शिवजयंती उत्सव मंडळांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अर्ज भरून दिनांक 3 मे 2022 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत किरण स्वीट मार्ट, कोरेगल्ली, शहापूर, बेळगाव येथे आणून द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या चित्ररथ मिरवणुकीत छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील देखाव्यांना आक्षेप घेऊन पोलीस काही उपद्रव करीत आहेत अशा तक्रारी आल्या आहेत. तर त्याबद्दल नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आपल्याला माहिती द्यावी. सत्य घटनांवर आधारित देखावे बनवले जातील तर त्याच्या संदर्भात कोणताही आक्षेप घेतला जाऊ नये. तसे झाल्यास आपण या संदर्भात पोलिसांशी चर्चा करू असे आमदार अभय पाटील यांनी कळविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आधारित जे देखावे बेळगावमध्ये सराव करत आहेत, ज्या काही मंडळांना काही पोलीस अधिकारी जाऊन काही देखाव्यावरती आपत्ती व्यक्त केलेत असं काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलेले आहेत, त्या अनुसार आज पोलीस कमिशनर साहेबांना मी या विषयावरती त्यांना सांगितलेलं आहे की जे सत्य घटना आहेत त्याच्यावरती आधारित देखावे करत आहेत, त्यासाठी इतिहासामध्ये जे नोंद आहे तेच देखावे आपले बेळगावातील जे युवक करत आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना त्रास न देता सहकार्य करावं असं त्यांना सांगितलेलं आहे. त्यासाठी प्रत्येक युवक मंडळाने दखल घ्यावं